नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थी असतील, पालक असतील, या सर्वांचे वारंवार विचारणा होत होती की सर आपला जो निकाल आहे तो निकाल केव्हा लागणार आहे। परंतु आपली परीक्षा द्वितीय सत्र परीक्षा ही उशिरा झाल्या कारणास्तव आपला जो काही निकाल आहे हा निकाल मात्र काही कालावधीनंतरच लागणार आहे। व त्याच पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगण्यास अत्यानंद होतो की आता आपला जो काही निकाल आहे त्या तो निकाल आपणाला आता सध्या ऑनलाइन पद्धतीने आपणाला घरी बसूनच पाहता येणार आहे, अशी व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे। तर यासाठी आपणाला नेमकं काय करावं लागणार आहे पहा। तर यासाठी आपल्या ग्रुपवरती आपणाला एक पीडीएफ या ठिकाणी पाठवलेली आहे। तर या आपला निकाल पाहण्यासाठी आपणाला या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असणार आहे हे सुरुवातीला आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर सर्वात प्रथम पहा, आपणाला ज्याही वेळेस ती पीडीएफ ओपन करायची आहे ती पीडीएफ ओपन करण्यासाठी पीडीएफ रीडर किंवा अडब पीडीएफ रीडर हे जे काही ऍप्लिकेशन असणार आहेत हे ऍप्लिकेशन आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं असणार आहे। कारण जोपर्यंत आपल्याकडे ऍप्लिकेशन असणार नाही तोपर्यंत आपणाला तो रिझल्ट आपला पाहता येणार नाही। त्याच पद्धतीने पहा, यामध्ये आपल्याकडे स्मार्टफोन असणं गरजेचं आहे व त्यामध्ये आपला जो काही ईमेल आय डी असणार आहे तो ईमेल आय डी सुद्धा असणं गरजेचं आहे। मग तो विद्यार्थ्यांचा असेल, पालकांचा असेल किंवा अन्य कोणाचाही त्याच्यामध्ये ईमेल आय डी असणं गरजेचं असणार आहे। तर आता अधिक वेळ न घेता आता सर्वांना या ठिकाणी उत्सुकता लागलेली असणार आहे की आता की नेमका निकाल कशा पद्धतीने लागलेला आहे, कसे गुण आहेत, तर ते आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर ज्याही वेळेस तुम्ही ती पीडीएफ ओपन कराल त्यावेळेस आपणाला यामध्ये अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी दिसणार आहे। यामध्ये पहा, महाराष्ट्र विद्यालय निलंगा निकाल पत्रक 2021-22 इयत्ता 6वी तुकडी अ वर्ग शिक्षक श्री सोनवणे बीएम। व या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी दिसेल की एक नोट या ठिकाणी देण्यात आलेली आहे पहा। तर यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, निकाल पाहण्यासाठी खालील निळ्या लिंकवर क्लिक करा। ओके, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहायचा आहे तो निकाल पाहण्यासाठी आपणाला खाली जे काही निळ्या रंगाची जी काही लिंक दिलेली असणार आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता यामध्ये काय काय दिलेलं आहे पहा, हजेरी क्रमांक दिलेला आहे, त्या विद्यार्थ्यांचं नाव दिलेलं आहे आणि येथे क्लिक करा असं या ठिकाणी दिलेलं आहे। तर यामध्ये आपण अशा पद्धतीनं स्क्रोल केल्यानंतर आपलं जे काही हजेरी क्रमांक असेल त्यावरती आपण या ठिकाणी पाहायचं आहे की आपला हजेरी क्रमांक किती आहे, त्यापुढे आपलंच नाव आहे का, व त्याच्या पुढे ज्या ठिकाणी येथे क्लिक करा या ठिकाणी आपणाला क्लिक करावयाचं असणार आहे। तर या ठिकाणी आपण एका विद्यार्थ्याचा निकाल या ठिकाणी पाहणार आहोत पहा। आता निकाल पाहण्याच्या अगोदर हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने पाहायचा आहे जेणेकरून परत आपल्याला या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही। ओके, व आपल्याला या ठिकाणी फोन सुद्धा करण्याची आवश्यकता नाही की सर माझा निकाल या ठिकाणी ओपन होत नाही। तर तो कशा पद्धतीनं ओपन करायचा आहे त्या संदर्भासाठीच हा सदरील व्हिडिओ असणार आहे। तर यामध्ये पहा, आपण या ठिकाणी एका विद्यार्थ्याचा निकाल या ठिकाणी पाहणार आहोत। यामध्ये रोल नंबर 48 शेट्टे प्रथमेश प्रमोद या विद्यार्थ्याचा निकाल आपण या ठिकाणी पाहणार आहोत। या ठिकाणी येथे क्लिक करावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। येथे क्लिक करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला जे काही ईमेलचा जो काही अकाउंट असेल ते अकाउंट या ठिकाणी विचारेल, जे असेल त्या अकाउंटवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर आपला जो काही निकाल आहे तो निकाल आपण या ठिकाणी पाहू शकणार आहोत।
तर यासाठी आपणाला सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असणार आहे की जो काही आपला इंटरनेट असणार आहे ते इंटरनेटची आवश्यकता आपणाला या ठिकाणी भासणार आहे. इंटरनेट शिवाय आपण आपला जो काही निकाल आहे तो निकाल या ठिकाणी पाहू शकणार नाही. तर यासाठी आपणाला इंटरनेटची आवश्यकता असणार आहे. तर आता जो काही ईमेल आयडी विचारेल त्याच्यावर आधी आपणाला क्लिक करायचं आहे आणि तो क्लिक केल्यानंतर आपणाला या ठिकाणी आपलं जे काही पीडीएफ रीडर असणार आहे त्या ठिकाणी आपणाला ते हे करता येणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतोय की धिस फाईल इज प्रोटेक्टेड असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता ही फाईल ओपन करण्यासाठी आपणाला काय करायचं आहे तर आपणाला या ठिकाणी 6 अंकी आपला जो काही पासवर्ड आहे तो पासवर्ड आपणाला या ठिकाणी टाकायचा आहे. मग नेमका कोणता पासवर्ड आपणाला या ठिकाणी टाकायचा आहे तर पहा जो त्या विद्यार्थ्यांची जन्मतारीख असणार आहे. आता ती जन्मतारीख आता कशा पद्धतीने टाकायची आहे पहा. तर सुरुवातीला जो काही जन्मदिनांक असणार आहे ओके तो जन्मदिनांक या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढे आपणाला जन्म महिना या ठिकाणी टाकायचा आहे व त्यानंतर जन्म वर्ष आपणाला या ठिकाणी टाकायचं आहे. समजा ते जन्म वर्ष 2010 असेल तर आपणाला हे शेवटचे 2 अंक म्हणजे 10 आपणाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर आपणाला ओपन या बटणावरती क्लिक करायचं आहे. ओपन या बटणावरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी आपला जो काही निकाल आहे तो निकाल या ठिकाणी पाहू शकतोय. यामध्ये पहा विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र विद्यालय निलंगा इयत्ता 6वी ते 8वी साठी तालुका निलंगा जिल्हा लातूर सेमी इंग्रजी प्रगतीपत्रक सन 2021-22 या ठिकाणी विद्यार्थ्यांचे नाव आपणाला या ठिकाणी दिसेल. शेट्टे प्रथमेश प्रमोद त्या विद्यार्थ्याचा हजेरी क्रमांक या ठिकाणी दिसेल. परीक्षा क्रमांक दिसेल. इयत्ता दिसेल. तुकडी दिसेल. त्याच पद्धतीने त्या विद्यार्थ्याचा जनरल रजिस्टर नंबर असेल. त्याच पद्धतीने विद्यार्थ्याचा आधार नंबर असणार आहे. विद्यार्थ्यांचा ओळख क्रमांक तो आय डी सुद्धा या ठिकाणी असणार आहे. तर हा जो काही निकाल आहे हा निकाल फक्त आपणाला पाहण्यासाठी आहे ओके. तर रितसर आपणाला शाळा चालू झाल्यानंतर आपणाला जे काही आपलं प्रगती पत्रक आहे ते प्रगती पत्रक या ठिकाणी दिलं जाणार आहे. हे फक्त आपणाला निकाल पाहण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपण हा ऑनलाईन निकाल या ठिकाणी तयार केलेला आहे ओके. तर आपण या ठिकाणी पाहू शकतोय यामध्ये गुणांचे वर्गांतर या ठिकाणी दिलेले आहे. श्रेणी दिलेली आहे नेमकी कोणती श्रेणी आहे ते. तर या विद्यार्थ्याचे आपण गुण या ठिकाणी पाहू शकतोय. विषय 1 गुण प्राप्त गुण असतील शेकडा गुण असेल व पुढे श्रेणी असणार आहे. तर आपण या ठिकाणी सविस्तरपणे जर पाहिलं तर या विद्यार्थ्याला एकूण किती टक्के गुण मिळालेले आहेत तर 82.89% गुण मिळालेले आहेत. श्रेणी A2 मध्ये हा विद्यार्थी या ठिकाणी उत्तीर्ण झालेला आहे. व त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी जर पाहिलं तर आपणाला या ठिकाणी खाली सांगितलेलं आपण या ठिकाणी पाहू शकतो की आपली जी काही शाळा आहे ती शाळा दिनांक 13 जून 2022 रोजी सुरुवात होणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नोंद घ्यायची आहे की आपली जी शाळा आहे ही शाळा 13 जून 2022 पासून सुरुवात होणार आहे. तर हा एक निकाल आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. त्याच पद्धतीने आणखीन एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. आणखीन कुठे आपणाला प्रॉब्लेम येऊ शकतो आपला जो काही पासवर्ड आहे तो कशा पद्धतीने आपणाला या ठिकाणी टाकायचा आहे ते आपणाला सविस्तरपणे या ठिकाणी पाहायचं आहे. तर यामध्ये आणखीन एका विद्यार्थ्याचा निकाल आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
आणि त्या ठिकाणचा जो काही पासवर्ड आहे त्या पासवर्डच्या संदर्भामध्येच आपल्याला या ठिकाणी माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. ओके, आता या ठिकाणी आपण हजेरी क्रमांक 57 कुमारी स्वामी सन्मती शिवानंद या विद्यार्थिनीचा निकाल आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये आपण निकाल पाहत असताना या ठिकाणी पाहू शकतोय की ज्या विद्यार्थ्याचा जन्मतारीख असेल, जन्मदिनांक असेल किंवा जन्म महिना असेल, जर समजा तो एक अंकी असेल, उदाहरणामध्ये एखाद्या विद्यार्थ्याचा जन्मदिनांक ही 1 जानेवारी 2010 असेल, मग अशा वेळेस आपला जो काही पासवर्ड आहे तो पासवर्ड कशा पद्धतीने टाकायचा आहे तर तो पहा. तर तो जो पासवर्ड असणार आहे तर ते सुरुवातीला जर एकच अंक असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 0 लावायचा आहे, म्हणजे तो आपला पासवर्ड हा 2 अंकी होणार आहे. तर या ठिकाणी आपण ज्या वेळेस आपला पासवर्ड या ठिकाणी टाकत आहोत तो पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी म्हणजे कसले प्रकारची अडचण येणार नाही. तर या ठिकाणी आपण पाहू शकतोय कुमारी स्वामी सन्मती शिवानंद या विद्यार्थिनीचा निकाल आपण या ठिकाणी पाहतोय. तर यामध्ये जर आपण पाहिलं तर एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात येते की सदर विद्यार्थिनीस 90.72% गुण या ठिकाणी मिळालेले आहेत. कोणत्या विषयामध्ये सर्वाधिक गुण आहेत, कोणत्या विषयामध्ये किती गुण आहेत, तर यामध्ये जर आपण पाहिलं तर सदर विद्यार्थिनीस गणित या विषयामध्ये सर्वाधिक गुण आहेत, तर 200 पैकी 193 गुण या विद्यार्थिनीस आहेत. अशा पद्धतीने आपण आपला जो काही निकाल आहे हा निकाल या ठिकाणी पाहू शकतो. व आपल्याला या ठिकाणी निकाल उत्तीर्ण असणार आहे व टीप या ठिकाणी दिलेली दिसते. उन्हाळी सुट्टीनंतर शाळा दिनांक 13/6/2022 ला चालू होईल अशा पद्धतीची. तर निश्चितपणाने आपल्याला हा व्हिडिओ आवडलेला असणार आहे. व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा व त्याच पद्धतीने आपल्याला कसल्याही प्रकारचे जर प्रॉब्लेम येत असेल आपला निकाल पाहण्यासाठी तर ते तुम्ही मला कमेंट करून सुद्धा या ठिकाणी सांगू शकता. व अशाच पद्धतीचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी जर आणखीनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटणावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.